नवरात्रामध्ये जर तुम्ही तुळजापूरला जात असाल तर 9 ते 10 तारखेला मात्र काही पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, त्यामुळे माहिती घेऊनच मात्र तुळजापूरच्या दिशेने जा, कारण की त्या संबंधीचे आदेश पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी काढले आहेत। कारण की सोलापूर शहर जिल्ह्यातील व कर्नाटकातील भाविक मोठ्या प्रमाणावर तुळजापूरकडे पायी चालत जातात, त्यामुळे वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता असून भाविकांच्या सुरक्षितेसाठी शुक्रवारपासून ते 10 ऑक्टोबर पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत हा वाहतुकीत बदल होणार आहे। तुळजापूर सोलापूर या महामार्गावरील वाहनांसाठी तुळजापूर तालमवाडी सोलापूर या दरम्यान मनाई करण्यात आली आहे। तसंच तुळजापूर ते बार्शीकडे येणाऱ्या वाहनांना तुळजापूर डेकरी गोंडगाव बार्शी या मार्गावरून वाहतूक करता येणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आलं आहे। तरी पण पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशामक, अत्यावश्यक सेवांची वाहने, एसटी बस या वाहनांसाठी हा आदेश मात्र बंधनकारक नाही। तसंच 7 ते 10 ऑक्टोबरच्या या काळात तुळजापूर घाट हा वाहतुकीस बंद राहील, असेही आदेशामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे।